मोहन मालवीय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची उभारणी ज्यांनी केली ते मदन मोहन मालवीय वाराणसी यांच्या बाबतीत अशी गोष्ट सांगतात की ज्यावेळेला त्यांनी या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची उभारणी केली त्यावेळेला हे मदन मोहन मालवीय अनेक संस्थानिक त्यावेळेला होते सगळीकडे आपल्या भारतामध्ये. मग त्यांनी त्यांच्याकडे धन कुठनं आणणार ते त्या या सगळ्या संस्थानिकांना ते विनंती करत असत की मला हे चांगलं कार्य करायचं आहे तर तुम्ही मला मदत करा म्हणून अनेक संस्थानिक त्यांना मदत करत असत. आणि मदन मोहन मालवीयांचा असा नियम होता ते कोणत्याही कार्याला घरातनं बाहेर पडताना चार वेळेला म्हणायचे नारायण 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 चार वेळेला म्हणायचं आणि बाहेर जायचं. आणि एकदा असं झालं की ते त्यांच्या बरोबर कोणाला तरी घेऊन अत्यंत कद्रू संस्थानिक कोणालाही काही दान वगैरे न करणारे पण ते संस्थानिक होते त्यांच्याकडे जायचं ठरवलं. तो त्यांच्या बरोबरचा त्यांचा मित्र त्यांना म्हणत होता अरे तू कशाला तिकडे जायचंय आपल्याला ते काही देणार नाहीत आपल्याला माहिती आहे पण ते म्हणाले तसं नाही ते संस्थानिक आहेत आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे म्हणून हे दोघं जण त्यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी उलट तिथे यांनी मला एवढं चांगलं कार्य करायचंय मला काही देणगी द्या अशी याचना केल्यानंतर उलट त्यांची निर्भत्सना केली चेष्टा केली आणि त्यांना पाठवून दिलं घरातनं. तरी ते मदन मोहन मालवीय ऐकेनात ते म्हणाले अहो नाही काहीतरी मला तुम्ही मदत करा काहीही द्या म्हणे तुम्हाला जे द्यायचंय ते तुम्ही मला मदत करू शकता. तर तो शेजारचा म्हणत होता अरे चल तू आता घरी. ते म्हणाले तसं नाही मी नारायणाचं नाव रोज घरातनं बाहेर पडताना घेतो मला माझ्या कार्यामध्ये नारायण यश देईल अशी माझी खात्री आहे त्यामुळे मी यांच्याकडनं काहीतरी घेतल्याशिवाय जाणारच नाही. मग शेवटी त्या संस्थानिकांनी चिडून रागवून स्वतःच्या पायातल्या चपला त्यांनी त्या जोडे म्हणजे त्यावेळेसचे ते त्यांच्या त्या मदन मोहन मालवीयांच्या जोडीत टाकले जा तुला युनिव्हर्सिटी निर्माण करायची तर हे माझे जोडे घेऊन जा म्हणे. तू ते हसले आणि ती जोडी बंद केली आणि घरी आले. तो शेजारचा मित्र म्हणत होता बघ म्हणे एवढा आपला अपमान झाला त्या माणसाने आपल्या जोडी म्हणे जोडे टाकावेत आपल्या याच्यामध्ये मदत करणं राहिलं बाजूला एवढ्या चांगल्या कामाला बघ म्हणे मी तुला नाही नाही म्हणे माझा बघ म्हणे नारायणाचा नारायण नाव म्हणे माझं वाया जाणार नाही हेच ते सारखं म्हणत होते. घरी आले आणि त्यांनी नारायण नारायण म्हणत दुसरा दिवस सुरू झाला. त्यांनी असं ठरवलं आणि सगळीकडे त्यांनी जाहीर केलं की काल मला अशा अशा प्रसिद्ध संस्थानिकांचे जोडे माझ्या झोळीमध्ये आलेले आहेत ते संस्थानिकांचे जोडे असल्यामुळे त्याचा मी लिलाव करू इच्छितो. आणि तो लिलाव करू इच्छितो असं डिक्लेअर केल्याबरोबर ज्या संस्थानिकांचे ते जोडे होते ते संस्थानिक धावत धावत आले ओ म्हणे तुम्ही काय करता उद्योगा तुम्हाला किती मदत पाहिजे ते सांगा पण हे काही करू नका म्हणे तुम्ही त्याच्यामध्ये आमची बदनामी होती म्हणे खूप मोठी. आणि त्यांनी सर्वात जास्ती मोठी देणगी आपल्या त्या युनिव्हर्सिटीला दिली. तेव्हा ते त्या मित्राला म्हणाले की केवळ एका नारायण या नावाचा काय चमत्कार असेल. केवळ एक नियम त्यांनी आयुष्यामध्ये पाळला काही नाही नारायण 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 म्हणत आपण बाहेर पडायचं. म्हणून विष्णू सहस्रनामामधलं पहिलं नाव आहे विश्वम दुसरं नाव आहे विष्णू. आपल्याला जर का विश्व समजलं ना तर विष्णू समजेल पण विश्व तुम्ही म्हणाल की मग इथे जर का विष्णू सहस्रनाम आहे तर मग याची सुरुवात विष्णू या नावाने का नाही केली विश्व हे नाव का ठेवलं. तर याचा एकच उत्तर असं आहे की हे संपूर्ण जे विश्व आहे हे विश्वम नारायण हे संपूर्ण विश्व म्हणजे नारायण आहे म्हणून या नारायणाला उद्देशूनच माऊली असं म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाघ येते तो विश्वात्मक विष्णूलाच त्यांनी बसायचा माऊलींनी मागितलेलं आहे. आणि म्हणून पहिलं नाव ज्या भक्ताला ज्या साधकाला भगवंताचं एवढं व्यापक विष्णू रूप समजलं ना विश्व समजलं ना त्याला विष्णू समजायला वेळ लागणार नाही. म्हणून तेच तत्व जशी हवा जसा प्रकाश जसं पाणी या सगळ्या गोष्टींना व्यापून सगळीकडे राहिलेला आहे तसा हा विष्णू व्यापक आहे. अजून एक गोष्ट सांगतो की आपण कोणतेही कर्म करतो पूजा करतो जप करतो काही साधना करतो केलेला जप केलेली साधना केलेली पूजा केलेलं हवन परिपूर्ण व्हावं केलेलं कोणतंही कर्म उद्या स्वामी समर्थांची पूजा केली किंवा महाराजांची पूजा केली अभिषेक केला कुठलंही कर्म केलं
या कर्मामध्ये कमी जास्ती काही जर का झाले असतील दोष आपल्या मानवाकडनं काही चुकू शकतं कमी जास्ती होऊ शकतं. एक नामा संपूर्ण सहस्र नामामधलं एक नाव आहे जे नाव मी आता तुम्हाला व्याधीकर्ता म्हणून सांगितलं तेच नाव अच्युत. हे नाव अच्युत याचा अर्थ जे कधीही ढळत नाही ते जे कधीही च्युत होत नाही जे कधीही ढळत नाही असं स्थिर देव तत्व म्हणजे ज्याला आपण ईश्वर म्हणतो तेच अच्युत तत्व. म्हणून एक श्लोक काय येतो यस्य स्मरण यस्य स्मृत्याच नामोक्त्या तपो यज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णता याती सद्यो वंदे तमच्युतम. केवळ अच्युत म्हणून नारायणाला नमस्कार जरी केला ना और रात्री झोपताना अच्युत म्हणून नमस्कार करा जीवना संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याकडनं काही कमी जास्ती चुका झाल्या असतील तरी सुद्धा अच्युत आपल्याला नारायण क्षमा करतील. जे काही आपल्या कर्मामध्ये कमी जास्त काही दोष निर्माण होत असतील ना ते कमी जास्ती झालेले दोष अच्युत या नामस्मरणाने कमी होतात. विष्णू सहस्र नामाला एवढं मोठं महत्व आहे की तुकाराम महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संत तुकाराम महाराजांचा या विष्णू सहस्र नामावरती आणि पांडुरंगावरती अगाध गाढ श्रद्धा आणि विश्वास और त्यांची परिस्थिती पण तुम्ही तुकाराम सिनेमा बघितला त्यामुळे तुम्हाला त्यांची परिस्थिती पण कशी होती घरची सगळी तुम्हाला माहिती आहे. तर या तुकाराम महाराजांच्या मुलीचं लग्नाची वेळ आली. आता त्या काळीपासनं कसं आहे की जावयाला हुंडा देण्याची पद्धत तेव्हापासनं आहे. तर आपल्या जावयाला मुलगी तर दिली कन्यादान केलं लग्न करून दिलं पण जावयाला हुंडा म्हणून द्यायला माझ्याकडे काय आहे काही नाही तर यांना हुंडा म्हणून काय द्यायचं. तर या संत तुकाराम महाराजांनी असं ठरवलं की माझ्याकडे जावयातून जावई हा आधी विष्णू स्वरूप आहे. आपल्याला माहिती जावई हा विष्णू स्वरूप आहे म्हणून प्रत्येक जावयाचा अधिक महिन्यामध्ये मान असतो पुरुषोत्तम मास त्याच्यामध्ये जावयाची विष्णू म्हणून पूजा होते. आणि कन्यादान केल्यानंतर सुद्धा किती महान संस्कृती आपली आहे की जी कन्या आपण दान केली आणि कन्यादान त्या वराने स्वीकारलं त्यानंतर कन्यादान करणारे आई आणि वडील हे दोघेही जण त्या कन्येला आणि त्या जावयाला नमस्कार करतात का लक्ष्मी आणि नारायण म्हणून. माझी मुलगी तिचं नाव काही असू दे पण ती आज कन्यादानाला उभी आहे ना ती लक्ष्मी स्वरूप आहे आणि जिला तिला मी दे ज्याला मी ती देतोय ना तो नारायण आहे. त्याच्या इतकी उदात्त आणि श्रेष्ठ भावना या जगामध्ये कुठेही असू दे. म्हणून पाश्चात्य देशांमध्ये काय आहे विवाह हा करार आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा संस्कार आहे. विष्णू सहस्र नाम हे स्तोत्र रोज म्हणणं त्याची उपासना करणं नामस्मरण करणं हा आपण आपल्यावर करून घेतलेला रोजचा प्रतिदिन संस्कार आहे. आणि जो करार असतो ना करार तो फक्त वरवर असतो तो फक्त भौतिक देहाला धरून असतो आणि संस्कार हा त्याच्या पलीकडे असलेल्या सूक्ष्म देहापर्यंत पोहोचतो. आपल्याला विष्णू सहस्र नामाचा संस्कार आपल्यावरती करून घ्यायचा संस्कार करून घ्यायचा नारायण या नावाचा संस्कार. फार हजार नावं तुम्ही शोधायला जाऊत नका संधीतली 24 नावं आपल्याला सापडतात केशवाय नमा नारायणाय नमा माधवाय नमा गोविंदाय नमा. आपल्याकडे तुळशीची पानं असतील या चातुर्मासामध्ये तुम्ही करून बघा रोज तुळशीची 24 पानं तोडायची आणि संधीतली 24 नावं म्हणायची एक एक पान नावाने एक एक पान व्हायचं केशवाय नमा 24 पानं सहज उपलब्ध आहे केशवाय नमहा नारायणाय नमहा माधवाय नमहा गोविंदाय नमहा 24 नावांमध्ये केवढं सामर्थ्य आहे. एक एक नाव आपल्या शरीरातलं एक एक तत्व जागृत करणारं नाव आहे. आपलं शरीरच 24 तत्वांचं बनलेलं आहे ना त्याच्यामध्ये 25वा आत्मतत्व आलेलं आहे म्हणून 24 तत्वांचं की 24 नावं आपल्या म्हणून संध्येमध्ये त्याची योजना केलेली आहे नारायणाच्या नावांची. त्याच्याशिवाय कोणतेही कर्म सुरू होत नाही. नामाचा या कलियुगामध्ये महात्म्यच खूप मोठा आहे की नामस्मरणाशिवाय कोणते कार्य पूर्ण होत नाही. मग या तुकाराम महाराजांनी हुंडा म्हणून आपल्या जावयाला स्वतः हाताने लिहिलेली विष्णू सहस्र नामाची प्रत ही त्याला स्वहस्त अक्षरातली त्याला विष्णू सहस्र नाम स्तोत्राची पोथी दिली आणि त्यांना त्याला सांगितलं बाळा हा हुंडा आहे माझ्याकडनं मी तुला देतोय. आणि म्हणून
बाकीचे लोक जावयांना आपल्या कुठला अजून हुंडा देत असतील, पण मी तुला आज जो असा हुंडा देतोय ना, यांनी तुझं पोट कल्याण होईल म्हटलं. हा असा हुंडा आहे की याने तुझं पोट काव या जन्माचं नव्हे जन्मोजन्मीचं तुझं कल्याण होईल असा. आता कल्पना करा तुम्ही विष्णू सहस्रनामाची स्वलिखित पोथी त्या जावयाला तुकाराम महाराजांकडनं मिळाली, त्यांनी लिहिलेली पोथी, काय भाग्य असेल त्याच. आणि खरोखरी त्या जावयाने पण पुढे या विष्णू सहस्रनाम स्तोत्राची पारायण करून स्वतःच कल्याण साधलेलं आहे अशी पण इतिहास आहे. म्हणून संधीमध्ये नारायणाचं स्मरण आहे. त्यानंतर या विष्णू सहस्रनामाचं एक या संपूर्ण चातुर्मासामध्ये लक्ष व्रत केलं जातं. बघा लक्ष व्रत, लक्ष व्रत म्हणजे काय माहितीये, या संपूर्ण चातुर्मासामध्ये चार महिने नियमाने 1,00,000 तांदूळाचे दाणे कोणत्याही देवाला तुम्ही वाहा. समजा शंकरांना व्हायचे जर का झाले तांदूळाचे दाणे तर ते पांढरे वाहा, विष्णूंना जर का तांदूळ व्हायचे झाले तर त्या पिवळ्या अक्षता करा, एक एक दाणा व्हायचा. समजा जर का गणपतीला व्हायचे झाले लाल रंगाचे तांदूळ करा, गणपतीला वाहा. तर असे जर का रोज तांदूळ 1,00,000 जर का आपल्याला या चातुर्मासामध्ये पूर्ण करायचे असतील तर रोज किती व्हायले पाहिजे, रोज 1,000 जर का आपण तांदूळाचे दाणे म्हणतोय मी, 1,000 किलो तांदूळ नाही. दादा म्हणजे हे काय अनुष्ठान आहे, 1,000 किलो कोण तांदूळ, 1,000 किलो तांदूळ नाही, 1,000 तांदूळाचे दाणे. एक नाव घेतलं एक दाणा व्हायला, दुसरं नाव घेतलं दुसरं दाणा व्हायला. मी म्हणतो की आपल्याला नामावली म्हणायचा कंटाळा असेल, खूप वेळ लागतो, काही हरकत नाही, 108 दाणे तुम्ही वाहू शकता. प्रत्येक श्लोकाला एक एक दाणा वाहू, ते वाहिलेले जे दाणे आहेत ते प्रसाद म्हणून घ्या, रोजच्या भातामध्ये घालून टाका. त्याच्यावर केवढा मोठा संस्कार होईल, ते अन्न किती संस्कारित होईल. आणि असं जर का 1,000 आपण रोज वाहू शकलो तर 4 महिन्यांनी त्याची संख्या किती होणार आहे, 1,00,000 संख्या पूर्ण होणार. म्हणून याला लक्ष व्रत असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. करण्यासारखं बरं आहे, लक्ष पान व्हा, लक्ष फुलं व्हा, लक्ष दुर्वा व्हा, लक्ष पत्री व्हा, जे काही व्हायचंय ते काहीच नाही मिळालं. समजा भगवंतांनी ती पण गोष्ट सोडून ठेवलेली आहे, तुला काही मिळणार नाही असं आपण गृहित धरू, अहो ते मी राहतो ना तिथून ते मंडई खूप लांब आहे, मग ते फुलवालाच आमच्या इथे नाहीये, मग ते आमच्या बागेत फुलंच नाहीये, ते आमच्या गॅलरीमध्ये तुळस आहे पण त्याला पान फार कमी येतो. या सगळ्या तक्रारीच्या पलीकडे त्यांनी सांगितलं की तू तांदूळ वाहू शकतो ना, रोज खातो ते 108 दाणे वाहा. रोज 108 व्हायले तरी मी म्हणतो लक्ष नाही, पण 10,000 तर होतील. असं काही अनुष्ठान आपल्याला या विष्णू सहस्रनामाचं करता येऊ शकतं. खर तर हा विष्णू सहस्रनाम हा एक जो काही विषय आहे, मी मगाशी सांगितलं की केवळ याचं स्मरण जरी तुम्ही केलं, एकदा याचं नित्य अनुष्ठान तुम्ही करायला लागलात आणि नित्य जर का त्याचं जप करायला लागलात आणि केवळ जर का त्याचं स्मरण जरी केलं ना, तरी सुद्धा याचा आपल्याला फल आहे. म्हणून फलश्रुतीमध्ये या विष्णू सहस्रनामाच्या मध्ये एक गोष्ट सांगितली आहे की जो या स्तोत्राचं नित्य पठण करेल, गायन करेल, प्रतिदिन ते करेल, त्याला इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये दोन्ही लोकांमध्ये त्याला त्याचं कल्याण होईल, त्याचं शुभच होईल. विद्या पाहिजे असेल त्याला विद्या मिळेल, धर्म ज्यांना करायचा आहे त्यांचं धर्माधिष्ठान चांगलं होईल, ज्यांना उपासना करायची त्यांची उपासना चांगली होईल आणि उपासकाची सगळी पातक नाहीशी होतील, असं या फलश्रुतीमध्ये सगळ्या आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये सांगितलंय. आता एक 2 मिनिटात मी तुम्हाला फक्त याच्या अनुष्ठान सांगतो काय काय करता येतील ती, तेवढी फक्त लक्षात घ्या. हा आता मात्र नीट लक्षात ठेवा, जे लिहितात त्यांनी लिहून द्या. ज्याला हे विष्णू सहस्रनामाची चांगली फल पाहिजे असेल त्यांनी कशी कशी अनुष्ठान करावे हा एक त्यातला महत्वाचा विषय आहे. दर बुधवारी, बुधवार हा विष्णूंचा वार आहे, दर बुधवारी आठवड्यातनं एकदा दर बुधवारी 4 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणायचं. 4 वेळेला जर का आपण
विष्णू सहस्रनाम बुधवारी म्हटलं तर त्याचं फल आपल्याला काय मिळतं, तर ज्यांना पितृदोष आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये ज्यांच्या घराण्यामध्ये पितर अतृप्त आहेत, पितरांचे दोष आहेत, अशा कोणत्याही व्यक्तीने दर बुधवारी 4 वेळेला हे विष्णू सहस्रनाम म्हणायचं. जर का एखाद्याला खूपच बाधा असेल, खूपच पीडा असेल, खूपच काही गोष्टी असतील, तर अशा व्यक्तीने नियमित रोज आपली पीडा कमी होतोपर्यंत रोज 12 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणायचं. जर का 12 वेळेला रोज या पद्धतीने जर का 6 महिने आपण विष्णू सहस्रनाम म्हटलं, 12 वेळेला रोज या पद्धतीने 6 महिने जर का विष्णू सहस्रनाम म्हटलं, तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य विष्णू सहस्रनाम, आपलं प्रारब्ध सुद्धा बदलून जाईल. इहलोकी कीर्ती तर मिळेलच, मोक्षही प्राप्त होईल असं फल सांगितलं. जर का हे विष्णू सहस्रनाम आपल्याला चांगलं अजून फल द्यावं असं वाटत असेल आणि ज्याला शक्य असेल, डोंगरेजी महाराज आपल्या भागवतामध्ये काय सांगायचे की या विष्णू सहस्रनामाचे पाठ ज्याला जमतील ना त्यांनी 15,000 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणावं. 15,000 ही संख्या आहे. 15,000 म्हणजे प्रत्येक नाव 15,000 वेळेला म्हणायचं. तर जर का 15,000 वेळेला जर का असं नाव म्हटलं, तर महा अति महा विष्णू याग केल्याचं फल तुम्हाला या सहस्रनामात देऊन जाईल. आपल्याला अश्वमेध यज्ञ करता येत नाही, राजपेयी यज्ञ करता येत नाही, पण अश्वमेधा अधिकम पुण्यम संप्राप्नोति न संशय. हे कसं आहे, एवढ्या मोठ्या यागाचं पुण्य आम्हाला विष्णू सहस्रनाम सहज देऊन जाईल. 15,000 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणावं, यज्ञाचं पुण्य मिळेल. आता एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम विशेष पठण आहे बरं का. एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी. पिंपळाचं जर का झाड असेल तर पिंपळाच्या झाडापाशी जाऊन म्हणायचं. जर एकादशीच्या दिवशी आपण उपवास केला आणि एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता बरं का, रात्री 12 वाजता विष्णूंच्या पुढे बसून उत्पत्ती लावून, मग कोणी राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, नरसिंह यांच्या समोर बसून एक दिवा लावला, उत्पत्ती लावली आणि या विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ केले रात्री, तर साक्षात त्यांनी सांगितलंय की भगवंताचं दर्शन सुद्धा तुम्हाला होईल एकादशीच्या दिवशी रात्री असं सांगितलंय. 40 दिवस जर का या विष्णू सहस्रनामाचं रोज 12 वेळेला याप्रमाणे अनुष्ठान केलं, रोज 12 वेळेला इंटू 40 दिवस असं जर का अनुष्ठान केलं, म्हणजे सर्वसाधारणपणे 6वा महिना असं जर का अनुष्ठान केलं आपण, तर अशक्य ज्या गोष्टी आपल्याला वाटतात त्या सगळ्या शक्य होऊन जातील. जर का 1,000 नामावली म्हटली आपण आणि या सहस्र नामांनी तुलसी अर्चन केलं, एका नावाला तुळशीचं पान, तर अतिशय उत्तम त्याचे अनुभव येतात म्हणून सांगितलं. त्यानंतर बालकृष्ण आपल्या घरामध्ये असतो, या बालकृष्णाला तुळशी अर्चन जर का केलं आपण, एखादा मुलगा असेल आपल्या घरामध्ये किंवा ज्यांना उच्चारणामध्ये खूप प्रॉब्लेम प्रश्न आहे किंवा त्याला व्यवस्थित बोलता येत नाही किंवा उच्चारणाचे खूप त्रास आहेत, अशा व्यक्तीकडनं जर का नित्य बालकृष्णाच्या मूर्तीवरती अशा मुलाकडून जर का तुळशी अर्चन करून घेतलं तर त्याची वाणी चांगली होईल म्हणून सांगितलं. वास्तू दोष आपल्या घरामध्ये असतात, सगळ्याच वास्तू काही वास्तुशास्त्राप्रमाणे असतात असं नाही, आपल्या फ्लॅट संस्कृतीप्रमाणे जशी असेल तशी वास्तू, पण असा जर का वास्तू दोष असा आपल्या वास्तूमध्ये असेल तर रोज 3 वेळेला आपल्या वास्तूमध्ये हे विष्णू सहस्रनाम मोठ्यांदी म्हणावं. आता ही अनुष्ठान करताना करायचं काय माहितीये, वास्तू दोष जावा, पितृदोष जावा, तर मनातल्या मनात नाम म्हणायचं नाही. विश्वम विष्णुर वशक्कार हो भूत विभवत प्रभु भूतकृत भूतकृत्वा हो भूतात्मा भूतभावना असं म्हणायचं. तुम्हाला जर का असं म्हणायचं असेल विष्णू सहस्रनाम शुद्ध, तर माझ्या युट्यूब चॅनलवरती मी संपूर्ण रुद्रशाप विमोचन विधी, त्यानंतर हे संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्र सावकाश म्हटलंय आणि फलश्रुती आणि त्याचं परिशिष्ट म्हणून 2 स्तोत्र आहेत, ती सगळी एका माझ्या चॅनलवरती ती उपलब्ध आहे. तुम्ही ते लावू शकता, प्ले करू शकता, हातात पुस्तक घेऊ शकता, माझ्या बरोबर म्हणा मी आणि तुम्ही, म्हणजे माझ्या ऑडिओ तिथे ऐकायला येईल. 3 वेळेला जर का आपल्या वास्तूमध्ये आपण जर का याचा पाठ केला तर वास्तुदोष नष्ट होतात म्हणून सांगितलं.
कमी होईल, त्याचा त्रास कमी होईल. फक्त हे म्हणत असताना दिवा उत्पत्ती मात्र लावायची, आपल्या अनुष्ठानाला साक्षी पाहिजे. त्याच्यानंतर जर का कोणाला बाहेरची दृष्ट लागली, त्रास काही झाला, पीडा जर का झाली, तर अशा वेळेला ज्याला बाधा झाली असेल त्याच्या जवळ बसून त्याला विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावे. घरामध्ये कोणी जर का व्याधीग्रस्त आहे, कोणी आपल्या घरात आपली पत्नी, मुलं, बाळ, आजी, आजोबा, कोणी आजारी आहे, अशा वेळेला जर का आजारी व्यक्ती असेल, तर अशा वेळेला विष्णू सहस्रनाम पठण हे त्याच्या जवळ बसून करावं. त्याच्या व्याधींवर ते उपाय असतात. त्याच्यानंतर एखाद्या विष्णू मंदिरामध्ये जाऊन विष्णू मंदिरा विष्णू स्तोत्राचा पाठ करावा. किंवा जर का असा मंदिरामध्ये जाऊन आपण पाठ केला तर अनेक आपल्या शत्रूंचा नाश होतो. या विष्णू सहस्रनामासाठी ओम नमः शिवाय आधी जप करावा, तुम्ही तुम्हाला सांगितलं. त्यानंतर पिंपळाच्या पारावरती बसून किंवा पिंपळाच्या झाडापाशी बसून किंवा तुळशीच्या झाडापाशी बसून या विष्णू सहस्रनामाचं पुण्य हे अधिक वृद्धिंगत होत. एखादा पिंपळाचा छान पार असेल ना, तर त्या पारावरती बसून विष्णू सहस्रनाम म्हणावा, फार आनंददायी गोष्ट आहे आणि त्याचं पुण्य पण खूप आहे. एखाद्या शंकराच्या मंदिरामध्ये आपण गेलो आणि शंकरांच्या मंदिरामध्ये बसून आपण हे विष्णू सहस्रनाम जर का म्हटलं, तर ज्याला कोणाला असं काही फल पाहिजे त्याने शंकराच्या मंदिरामध्ये जावं आणि याचा पाठ करावा, तर अनेक कोट्यावधी गायी दान केल्याचं पुण्य त्याला तिथे प्राप्त होतो म्हणून सांगितलं. म्हणून अच्युत अनंत आणि गोविंद ही तर नाव आपण लक्षातच ठेवा. आणि आपल्याला कुठेही उंबऱ्याच्या बाहेर जर का पडायचं असेल तर नारायण नावाचा जप करा. एकच मी फक्त आता मला आलेला अनुभव मी सांगतो आणि मी थांबतो, कारण आपली वेळ पूर्ण झालेली आहे. याच्यावर बोलण्यासारखा पुष्कळ विषय आहे, सलग दोन चार दिवस बोलल्याशिवाय तो काही विषय परिपूर्ण होणार नाही. पण आजच्या या गुरु पौर्णिमेच्या दिवशी महत्व आहे त्याचं. पौर्णिमा पण आहे आज, अमावास्या वा पौर्णमास्या दिलेलं आहे. एकदा एका मोठ्या गोशाळेमध्ये मी गेलेलो होतो. मी म्हणे माझ्याबरोबर दोन चार अजूनही आम्ही ब्राह्मण होतो सगळे. आणि गोशाळेमध्ये म्हणजे किती मोठी गोशाळा होती तिथे, तर त्या गोशाळेच्या एका विभागामध्ये जर आम्ही गेलो होतो तिथे कमीत कमी 1000 गायी होत्या. एवढा मोठं ते प्रांगण होतं आणि 1000 गायी अशा बांधून ठेवलेल्या नव्हत्या, मोकळ्या सोडलेल्या होत्या सगळ्या. आणि ते मोठं ग्राउंड होतं, ते मोठा परिसर होता. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये पिंपळ वड वगैरे अशी झाडं होती. आणि मग माझ्या हातात ती विष्णू सहस्रनामाची पोथी होती छोटीशी आणि गायी पण एवढ्या सुंदर होत्या सगळ्या, इतकं ते वातावरणच छान होतं तिथलं. म्हणून मी गायी लांब होत्या माझ्यापासून पुष्कळ. मी आपला गेलो सरळ चालत जाऊन त्या संपूर्ण ग्राउंडच्या मध्यभागी असलेल्या पिंपळाचा पार होता, पिंपळाच्या झाडाला, आणि त्या पिंपळाच्या पारावरती बसून म्हटलं, इथे गो सान्निध्य पण आहे, पिंपळ पण आहे, संध्याकाळची वेळ आहे, आपण विष्णू सहस्रनामाचं अधिकाधिक पुण्य. म्हणून मी मोठमोठ्याने देते, कारण माझ्या बरोबर असणाऱ्या प्रवासी माणसांना पण त्याचा लाभ व्हावा अशी माझी इच्छा होती. म्हणून मी माझा तानपुरा लावला, मोठ्या आवाजामध्ये मी ते विष्णू सहस्रनाम म्हणू लागलो. तुम्हाला सांगतो की विष्णू सहस्रनामाचा परिणाम हा कसा होतो जीवांवरती, याचा एक अत्यंत आलेला हृदय असा अनुभव. मी जसं जसं विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात केली तसं काही श्लोक झाल्यानंतर मी वरच्या स्वरामध्ये मोठ्यांनी म्हणत होतो, एक गाय आली, दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली, असं करता करता ज्या पाराजवळ मी विष्णू सहस्रनाम ज्या पारावरती म्हणत बसलेलो होतो त्या गायी सगळ्या माझ्या जवळ 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 यायला लागल्या. आता मी काय त्या गायींशी बोलत नव्हतो किंवा त्यांना बोलवत नव्हतो किंवा त्या माझ्या जवळ याव्यात, उलटा मला भीतीच ना, दौरी बिरी न बांधलेल्या 1000 गायी एकदम जर का भोवताली उरू करायला तर आपल्याला किती भीतीच ना ती एकदा, आणि आपल्या सवयीच्या नाही त्या गायी. तरी मी आपलं विष्णू सहस्रनाम मोठमोठ्यांनी म्हणायला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो जेव्हा विष्णू सहस्रनाम माझं संपत आलं 20-25 मिनिटांनी, त्यावेळेला माझ्या संपूर्ण गोल सगळ्या गायी अशा एकमेकाला चिट्टून चिट्टून उभ्या होत्या. सगळ्या सांगत होत्या की मला उठून बाहेर पडायला रस्ता नव्हता. मला सांगा त्या गो माता गो गायींना कळत विष्णू सहस्रनाम म्हणतो हे ते जाणीव झाली की नाही त्यांच्या मनावर, हे काय म्हणताय तिथे. पण त्यांचा जो काही रक्षण करणारी जी काही लोक होती त्यांच्यापेक्षा मी वेगळं काहीतरी म्हणत होतो. आणि त्या सगळ्या गायींचे कान माझ्याकडे असे होते आणि त्या सगळ्या गायींनी ते विष्णू सहस्रनाम ऐकली. मला तुम्ही सांगा विष्णू सहस्रनामाचा याची देही याची डोळा कितीतरी जीवांवर कसा परिणाम होतो.
हे मी स्वतः अनुभवलेलं, तुम्ही पण असे अनुभव घ्या, तुम्ही पण विष्णू सहोदरांना म्हणायला लागा. या निमित्ताने तुम्हाला या नावांचा मी मुद्दाहून उल्लेख करून दिला, तुम्ही पण याचा उपयोग करा, तुमचंही कल्याण होईल. आणि आपणही स्वामींची प्रार्थना करूया की सगळ्यांचं कल्याण होऊ दे. सर्वेत्र सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमात्मया. मला या मंदिरामध्ये प्रवचनाची संधी मिळाली, स्वामींच्या चरणी या प्रवचनाची सेवा मिळाली, आयोजकांनी मला इथे बोलवलं आणि ही संधी उपलब्ध करून दिली. तुम्ही सगळेजण ऐकलं सगळं माझं वक्तव्य. सगळ्यांना माझ्यातर्फे सगळ्यांना धन्यवाद. जे मोठे आहेत, उपासक आहेत, त्या सगळ्यांना वंदन. केलेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.